झाला आपला अंदाजीच आणि त्याचा 1% फरक कसा शासन आज शासन दिलेला मार्गदर्शन सूचना सर्व पालन करून हे लसीकरण कार्यक्रम सुरू झालेले यशस्वी रीतीने सुरू झालेले आहे। हे कार्यक्रम शासन दिलेला सर्व सूचना पालन करून आज उद्घाटन झालेले आहे। हे रसा यशस्वी रीतीने शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार असं जिल्हा प्रशासन तर्फे सर्व काळजी घेतलेले आहे आणि मला विश्वास आहे हे यशस्वी रीतीने शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यामध्ये एकूण 6 सेंटर घेतलेले आहेत, त्यापैकी आपण उद्घाटन जिल्ह्याच्या सेंटरला करण्यात आलेलं आहे। अजून पेरीफेरीच्या 5 सेंटरमध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे। प्रत्येक सेंटरला आपण 100 लाभार्थ्यांना ही लस देणार आहोत। लस दिल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला 30 मिनिटापर्यंत आपण निरीक्षण कक्षामध्ये ठेवणार आहोत। त्या निरीक्षण कक्षामध्ये MD मेडिसिन झालेला तज्ज्ञांची नियुक्ती आपण केलेली आहे आणि हे लसीकरण आपण करण्याकरता पूर्णपणे सज्ज आहोत आणि शेवटपर्यंत आपण एवढ्या सज्जतेने ते करणार आहोत। जनतेला काय आव्हान आहे तुमचं? जनतेला माझं असं आव्हान राहील की लसीकरण झाल्यानंतरही त्यांनी हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे या गोष्टी पाळल्या पाहिजे। याच लसीचा दुसरा डोस असल्यामुळे दुसरा डोस त्यांनी घेणं ही फार गरजेचं आहे। दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी त्यांना प्रतिकार शक्ती वाढणार आहे, त्यामुळे दुसऱ्या डोसकडेही त्यांनी लक्ष द्यावं। 3 गोष्टी त्यांनी कराव्या, हात धुणं, मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंग हे पाळावं असं मी आवाहन करतो। बुलढाणा जिल्ह्यातील पहिला डोस घेताना मला खरंच खूप आनंद होत आहे आणि मला काहीही त्रास झालेला नाही आहे। तरी मी सगळ्यांना एवढंच आवाहन करेल की सगळ्यांनी न भीता न घाबरता हा डोस घ्यावा आणि हे वॅक्सिनेशन सगळ्यांनी कम्प्लीट करावं। त्यासाठी सगळ्यांनी म्हणजेच बाकी इतर ज्यांना जे नॉन मेडिकल्स असतात त्यांना शक्यतो त्यांच्या मनात जास्त भीती आहे की हा वॅक्सिन घ्यायला हवा की नाही, त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना आवाहन करेल की असं काहीच होत नाही आहे आणि भीतीचं आणि घाबरण्याचं कोणतंच कारण नाही आहे एवढंच। आणि मला खूप खूप आनंद होत आहे।